नमस्कार, मी पूर्वा, आपण पाहत आहात PM न्यूज मराठी। खोपुल श्रीराम बार व श्रीकृष्ण बार असे दारू विक्रीचे दोन हॉटेल आहेत। या दोन्हीही बारला हिंदू देवतांची नावे असल्याने ती बदली करावीत म्हणून वेद सह्याद्री या संघटनेने काही हिंदू संघटनांबरोबर एक छोटे आंदोलन केले व बार मालकाला ही नावे बदली करण्याची मागणी केली आणि त्यांना यश आलेही। अगदी 3 दिवसात श्रीराम बारचे नाव बदली झालेले दिसले, पाहूयात। खोपोलीतच नव्हे तर खालापूर तालुक्यासह राज्यभरात जिअर बार असो वा बार रेस्टॉरंट, त्याला हिंदू देवता व थोर पुरुषांची नावे दिली जातात आणि या गोष्टीने हिंदूच नव्हे तर सर्व भारतीयांची मने दुखावली जातात, भावना दुखावल्या जातात। खोपोलीत एक श्रीराम व एक श्रीकृष्ण नावाने बार रेस्टॉरंट आहे। या दोन्ही रेस्टॉरंटच्या मालकांना ही दोन्ही पवित्र नावे बदली करण्याबाबत एक निवेदन देऊन खोपोलीच्या वेद सह्याद्री या युवकांच्या संघटनेने इतर हिंदू संघटनांबरोबर आंदोलन केले। आंदोलन म्हणजे काही मोठा गाजावाजा वा तोडफोड वा मोर्चा असे काही न करता वेद सह्याद्रीचे अध्यक्ष आकाश घरडे यांच्या नेतृत्वात या बार मालकांना रितसर पत्र दिले व व्यवसाय बंद न करता बारची हिंदू देवतांची नावे बदलावी असे सांगितले। या गोष्टीला दोन्ही बार मालकांनी सकारात्मक रिस्पॉन्स दिला व लवकरात लवकर नावे बदली करू असे आश्वासनही दिले। आम्ही ऑलरेडी 2 महिने अगोदर ॲप्लिकेशन दिलेलं आहे की आपलं नाव कधी श्रीराम होतं, त्याला आपण शबरी म्हणून चेंज केलं आहे। तर ऑलरेडी आपलं बिलमध्ये नाव चेंज झालेलं आहे, पण फक्त आपल्या लायसन्स रूपमध्ये नाव चेंज करायचं। जसं झालं तसं तुरंत आपण बोर्डमध्ये नाव चेंज करून आज वेद सह्याद्री ही संघटना आणि त्याच्याच बरोबर संलग्न असणारे हिंदू विचारांच्या ज्या संघटना आहेत आपण एकत्रितपणे येऊन खोपोली शिलपाटे येथील असलेले हॉटेल श्रीराम बार आणि रेस्टॉरंट या ठिकाणी जमलो आणि जे प्रभू श्रीराम ज्यांनी पूर्ण आयुष्यात कधी व्यसन केलं नाही अशा श्रीरामांच्या नावाने आज हे बार चालू आहे खोपोलीमध्ये। गेली 35 वर्ष हे बार चालू आहे आणि कुठेतरी हिंदूंची भावना अनेक वर्ष दुखावली गेलेली आहे, परंतु उघडपणे कोणी यावरती बोललं नाही किंवा चर्चा केली नाही। परंतु आज आम्हा सर्वांना असं वाटलं की श्रीराम हे सर्वांच्या मनात बसलेले आहेत। श्रीराम म्हणजे सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय, तमाम हिंदू समाज एकत्रितपणे येतो ते म्हणजे प्रभू श्रीरामांच्या नावाने, आणि अशा श्रीरामांच्या नावाने जर दारू विकली जात असेल ती हिंदूंची भावना दुखवण्याची बाब आहे। आणि यासाठी आपण जे श्रीराम बारे त्यांच्या मालकांना एक निवेदन पत्र देण्यासाठी इथं जमलो की आपण ह्या हॉटेलचं नाव किंवा ह्या बारचं नाव श्रीराम न ठेवता इतर दुसऱ्या नावावरती बदलून तुम्ही ते बार चालू शकता। उद्योग तुम्ही कुठलाही करा, पण त्याला कुठल्याही महापुरुषाचं देवदेवतांचं अशी नावं नको, गडकिल्ल्यांची नावं नको। हे आपले दैवत असून गडकिल्ले असतील, महापुरुष असतील, ह्यांनी आपल्या समाजासाठी देशासाठी अनेक महान कार्य केले आणि त्यांच्या नावाने जर आपण दारू विकत असू तर ही कुठेतरी खंताची गोष्ट आहे। आणि म्हणून आपण सगळे मिळून इथं आपण आवाज उठवण्यासाठी जमलो आणि हे पत्र दिल्यानंतर आम्हाला सदर बार मालकाकडून अशी सूचना करण्यात आली की त्यांनीसुद्धा ही गोष्ट आधीच लक्षात घेऊन ह्या बारचं नाव श्रीराम बार न ठेवता दुसऱ्या नावासाठी त्यांनी एक्साईज डिपार्टमेंटकडे अर्ज केला आहे आणि लवकरच श्रीराम बारचं नाव बदलून दुसऱ्या नावाने हे बार चालवलं जाईल। त्याबद्दल मी सर्व पूर्ण टीमचं आभार व्यक्त करतो आणि त्यांचीसुद्धा आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळीच या गोष्टीची दखल घेतली आणि त्यांनी त्यांची पावलं उचलली। आणि अशाच प्रकारचे जे उपक्रम आहेत त्याच्या पुढचे कुठलेही हॉटेल्स असतील, बार्स असतील, परमिट रूम्स असतील, ज्यांना महापुरुषांचे किंवा गडकिल्ल्यांची नावं असतील त्यांच्यापर्यंत आम्ही अशा स्वरूपाने आम्ही पोहोचणार आहोत आणि त्यांची नावं बदलण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आणि या आंदोलनानंतर अगदी 3 दिवसात श्रीराम बारचे नाव बदली करण्यात आले, त्यामुळे वेद सह्याद्रीने सनदशील मार्गाने केलेल्या या आंदोलनाला यश आल्याचे बोलले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, PM न्यूज मराठी, खोपोली। दर्जेदार बातम्या आणि अनेक विशेष सदर आम्ही आपल्याकरता घेऊन येत आहोत। आपल्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईबचे बटनवर क्लिक करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका।